महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाट भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या प्रवाहात वाढ होऊन बुधवारी रायबाग तालुक्यातील कुडची उगार पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे। गुरुवारी पुन्हा 2 फुटांनी पाणी वाढले असून त्यामुळे मिरज जमखंडी मार्गावरील उगार कुडची दरम्यानच्या पुलावरून 2 फूट पाणी वाहत असून बागलकोट जमखंडी रायबाग हारुगिरी चिंचली शहरांची वाहतूक सेवा खंडित झाली आहे। या मार्गाने दररोज हजारो लोक महाराष्ट्रातील मिरज सांगली कोल्हापूर जिल्ह्यात अन्नधान्य आणि वैद्यकीय सेवेसाठी प्रवास करतात, मात्र या सर्वांना हारुगिरी मार्गे आथणी कागवाड मार्गे सुमारे 50 किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे। एकूणच या पुलावर आलेल्या पाण्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले पाहावयास मिळते। ಪಂಚಮಿಕ್ಕಿಂತ ಬಿಫೋರ್ ನಮ್ಮ ಸೇತುವೆ ಮುಳುಗಡೆ ಆಗ್ತಾಯಿತ್ತು, ಆದರೆ ಈಗ ಸ್ವಲ್ಪ ಲೇಟಾಗಿ ಇವತ್ತು ದಿಢೀರನೆ ನಿನ್ನೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ನೀರಿನಲ್ಲಿ ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ತುಂಬ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದ್ದು ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಪಾತ್ರದ ಜನರಲ್ಲಿ ತುಂಬ ಆತಂಕ ಉಂಟು ಮಾಡಿದೆ। ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲ ಈಗ ದಿಢೀರನೆ ಹೆಚ್ಚಾಗಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನ್ರಿ? ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ತುಂಬ ಮಳೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಅದರಿಂದ ಕೃಷ್ಣಾ ನದಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಪ್ರಮಾಣ ತುಂಬ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ, ಆಗ ಪ್ರಯಾಣಿಕರಿಗೆ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ। ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದ ಜನರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಈಗ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಮತ್ತು ತಾಲೂಕಾಡಳಿತ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಇಲ್ಲಿ ಸೂಕ್ತ ಬಂದೋಬಸ್ತನ್ನು ಮಾಡಿ ಮುನ್ನೆಚ್ಚರಿಕೆ ಕ್ರಮವನ್ನು ಎಲ್ಲ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ। ಬೆಳಗ್ಗೆ ಭಾಳ ಕೆಳಗಿತ್ತು ನೀರು, ಒಮ್ಮೆ ಒಂದು 5-6 ಫುಟ್ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದನೇ ಹೆಚ್ಚಳ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ನೀರಿನ ಹೆಚ್ಚಳ ಕಡಿಮೆ ಆಗೋಕ್ಕೆ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ। संजीव बैकुड़े, कैनन सिटी न्यूज़, रायबाग।